अब्बा काका कुठं कुठं हुडकाल तुम्हाला? बालूकाका आमच्या गर्दीकडे या, इकडे का गर्दी आणत आहे ना माझ्या? आम्ही एवढी प्यायलाय कशाला गर्दी आणत आहे ना? तर तू कोण आहे? तर आम्ही गाना गाना रामभाऊचा पुतण्या. गाना? हा गाना. रामभाऊचा पुतण्या गाना? हा. माझं घर कुठे? घरी का इथून उजवा हात तर मारायचा आणि सरळ गेला की परत राईट मारला तुमचंच घर आहे. अबाळ काका थांबा, मी काय सकाळ सकाळी आलो या? संध्याकाळी दारावर जायचंय दारावर आपल्याला दोघाला. तुमची काय असेल ती हजेरी देतो मी. हजेरी देतो म्हणतो आणि तुझे लबाड कोण नाही बाबा, तू पैसे देत नाही आणि तुझा चुलता बांधावून तू पैशाला दार तार्यावर. अबा वर नाही, माझ्या माझी सोठी मी बाळा देतो राव पैसे असं नका म्हणू. काय झालं अवस्था झाली तुझ्या? ठेव माझा आत्ताचा काळ खराब आहे बाळ काका, पण थोडे दिवस जाऊ द्या मग बघा तुम्ही माझा काळ कसला येईल. ती तुझा वाटोळ होणार आहे मला माहिती, तुझा चांगला काळ येत नसतो त्यामुळे मी तुमच्यात काम करायला येणं सोडून दिले. तुझे तो आवरा दुसऱ्या गडी बघ. दुसरा गडी कोणी आहे ना राव बाळ काका, म्हणून तुम्हाला सांगतोय मी. आणि तुझा राहण्यात कामाला गडी बघतून मग तू कोण बाय दवा? अहो मी बी गडी या, पण गड्याला गडी बरोबर पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो या. सुप्तीला कोणतरी पाहिजे, रातची समजा मी झोपलो आणि पाणी गेलं दुसऱ्याच्या रानात फुटून तर एकट्याने काय मन करायचं? ती भाऊ सकाळ बोंबलेल की नावाने? मला आधी पैसे द्यावे लागतील. मी तसं तुझ्यात कामाला येणार नाही. तुम्ही लिहिला बड बाबा चुलत पुतणे, तुझ्यात गडी ठिकाणा कुत्रे ठिकाणा अजून माणसाची खाण्याची कोंबडी ठिकाणा तुझ्या दातवा कुठे? तुमचं घर मी दाखवतो. कोंबड्या कुत्री अजिबात आमच्या भाऊला आवडत नाहीत आणि माणसं काय ठिकाणा माहितीये का? अहो का मला माणसांना रक्कम कोण तुझा कोण द्यायचा रक्कम? रक्कम लय असती करून घ्या आणि लाभाड बोलता पुतणे लय लाभाड का गड्यांना इतका आराम मिळतो आमच्यात ना, त्याच्यामुळे कटा त्यांना इथं बसून बसून त्याच्यामुळे गडीच येत नाहीत का आम्हाला कोण? त्याच्यामुळे आपलं तुम्ही आराम केला तरी काय अडचण नाही आपला. मला वाटलं तू चढा चुलत्यापेक्षा एका निघाला असेल, त्याच्यापेक्षा जास्त लाभाड नको ना. मला पैसे देणार रोख पैसे आधी बघा. रोख काय मी पैसे देणार नाही, पण ऐका तुम्हाला ऐका शब्द ऐका माझा. तुम्ही भिजवून झालं आणि दार्यातनं पाऊल बाहेर टाकला की तुमची रक्कम तुम्हाला देईल. आधीच तुम्ही कॅन्डवर 10 रुपये आलाय आणि आता पैसे घ्यायचा म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पण उतरत नाही तुमची. म्हणजे कॅन्डवर 10 रुपये तुझ्या बापाच्या घरची पिलो का? नाही तुमच्याच बापाच्या घरची प्याला, पण फक्त तुम्हाला जाणीव करून दिली. जाणीव करून दिला तू माझा आजोबा का पुंजोबा का कोण? मी तुमचा मानलेला माझा अधिकार पुतणे असता तर इतका लाभ नसता निघाला रे बाबा. मला मला रक्कम देतोय का बाबा? रोख मी तुम्हाला देतो रक्कम, तुम्ही राहणार या तुम्हाला रक्कम देतो. माझं घर इकडे तुमचं घर इकडे उजव्या हाताला. उजव्या हाताला आणि तुमचं घर माझं घर माझं घरी काय कडे सरळ आहे या बाळ बघा मी सोडा तुम्हाला राहू द्या 2 मिनिट थांबा. मला दार पाजले कोणीतरी. आव त्यांनी पाजले तरी तुमची काय? तुम्ही का प्याला एवढी? मला सापडणं घर काय करतो सुमंद्राचं घर कुठे? सगळ्या दुनियाची घर घ्यायला काय त्यांच्या घराने काय कर्ज काढायचंय? चला मला अर्ज द्यायचा तंटा मुक्तीच्या आधी. चला मला त्रास झालाय रे. कशाचा? तू कोण आहे? अहो मी गाणं ऐकी राव बाळ काका, रामभाऊचा पुतण्या तुमचा दोस्त रामभाऊ. रामभाऊ? हा माझा दोस्त रामभाऊ. तुझे तिथे दार येतो. हा मला घरी सोडव. सोडव तू घरी. ऐका की संध्याकाळी नक्की येत चालला बाळ काका. तू का माझी गाडी घेते? हो तुम्ही नाही म्हणलं मला सोडव म्हणून. उतर बाबा उतर, तो गाडीला हातला नू माझ्या उतर तो. अहो बाळ काका एवढं का अपमान चांगला आहे करा? पहिलं माझं सोडव परत माझं खाली उत्तर. तुझी कुत्र्या झाली माझी झाली नको मला हे करू.
सच्चा सच्चा।